कोणताही अधिकवेळ न घालवता अघासूर त्या बाळ गोपाळांकडे जायला निघाला. पण त्याला लगेच कंस महाराजांचे शब्द आठवले की आपल्याला कोणीही ओळखता कामा नये. क्षणभर थांबून त्या मायावी अघासुराने एका गुराख्याचं रूप धारण केलं आणि तो त्वरेने श्रीकृष्ण आणि त्याच्या समंगड्यांसमोर येऊन उभा राहिला. त्या गुराख्याला कधीच पाहिलं नसल्याने श्रीकृष्णाला थोडा संशय आला. श्रीकृष्णानेच त्यांना विचारलं, कोण आपण, कुठून आला? त्यावर अत्यंत साळसूतपणे गुराख्याच्या वेशातला अघासूर त्याला म्हणाला, काय रे, तुम्हा गोपांमध्ये त्या नंदबाबांचा कृष्ण आहे का? त्याच्या पराक्रमाची कीर्ती ऐकली म्हणून मी मुद्दाम त्याला पाहायला आलो आहे. त्यानं असं म्हणताच सर्व गोपांनी एकदम श्रीकृष्णाकडे बघितलं आणि त्या चाणाक्ष आणि मायावी अघासुराच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. त्यांनी लगेच ओळखलं की कंस महाराजांनी ज्याला ठार मारण्याची कामगिरी आपल्यावर सोपवली आहे तो श्रीकृष्ण हाच आहे. इतक्या लवकर श्रीकृष्ण आपल्या तावडीत सापडल्याचं पाहून तो देभान झाला आणि आपल्या मूळ रूपात परत आला. त्या कृष्णाला आणि या सगळ्या मुलांना मी खाऊन टाकणार आहे. त्याचं ते अकराळ विकराळ रूप पाहून सर्व बाळ गोपाळ भयभीत झाले. काही काळाच्या आजच त्या अघासुराने आपल्या अजस्त्र बाहूंनी श्रीकृष्णाला क्षणार्धात उचललं आणि तो आकाशाकडे झेपावला. श्रीकृष्ण आणि अघासुरा तुंबळ युद्ध झालं. आपल्या पराक्रमाने श्रीकृष्णांनी त्या अतिबलाढ्य राक्षसाचा अघासुराचा वध केला. सर्व गोकुळात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि सगळीकडे आनंदी आनंद झाला.